आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्याला अहंकार लवकर येतो। मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम, कायदा सल्लागार पुणे येथून आपले स्वागत करतो। ज्यावेळेस एखादी बांधकाम तुम्ही करणार असाल, तर त्या बांधकामासंदर्भात इमारतीची तशी परवानगी घेणं आवश्यक असतं, आणि जर अशी परवानगी तुम्ही घेत नसाल तर तुमच्यावर तशी कारवाई देखील होऊ शकते। आणि अशी परवानगी मिळवण्यासाठी अनेक अडचणी ह्या येत असतात, परंतु जर कायदेशीर परवानगी तुम्ही घेतली आणि तसं बांधकाम केलं तर येथे कायद्याच्या दृष्टिकोनाने तुमची बाजू सेफ असते। त्यामुळेच जे काही बांधकाम तुम्ही केलेले आहे त्यानंतर तुम्हाला त्या बांधकाम संदर्भात पूर्णत्वाचा दाखला घेणं बंधनकारक असतं, परंतु असे प्रमाणपत्र हे तपासणी प्रक्रियानंतरच दिले जाते। यात बिल्डरने किंवा जमीन मालकाने मंजूर आराखड्यानुसार इमारतीचे बांधकाम केलेले आहे की नाही याची खात्री केली जात असते। त्याचप्रमाणे बांधकाम सुरू होताना किंवा बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बिल्डर जो आहे त्याला वीज असेल, पाणी असेल किंवा गॅस असेल यासारख्या सुविधांसाठी तशी परवानगीही घ्यावी लागत असते। यासाठीच बांधकाम प्रकल्प हा बांधकाम कायद्यानुसार बांधणं योग्य आहे। तसेच बांधकामासाठी पाणी लागत असतं, आणि पाणीची सुविधासाठी जर बोरवेल खोदायचा असेल तर यासाठी देखील प्रदूषण मंडळाकडून आणि स्थानिक प्राधिकरणाकडनं तशी NOC घ्यावी लागते, कारण गटार किंवा पाणी पुरवठा या दोन मंजुरीसाठी ह्या NOC आवश्यक आहेत। त्याचप्रमाणे भूगवटा प्रमाणपत्र, याला आपण OC देखील म्हणतो, ही शेवटची मंजुरी गृहीत धरली जाते जी विकासकाला आवश्यक असते। इमारत किंवा इमारतीचा कोणताही भाग कोणत्याही कारणासाठी ताब्यात घेण्यापूर्वी स्थानिक संस्था किंवा प्राधिकरणाकडनं ते आवश्यक आहे। आता असा भूगवटा प्रमाणपत्र देण्यापूर्वी स्थानिक संस्था ह्या NOC साठी इतर विविध संबंधित प्राधिकरण जे आहे त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवत असते। ती प्राप्त झाल्यानंतरच इमारत ही वस्तीसाठी तयार मानली जात असते। आता महत्त्वाचं म्हणजे जर समजा तुमच्याकडे इमारत बांधकामाची परवानगी नसेल किंवा मान्यता नसेल तर तुमच्यावर काय कारवाई होऊ शकते किंवा कोणती शिक्षा ही तुम्हाला होऊ शकते हे समजून घ्या। यात मास्टर प्लॅनच्या अंतर्गत दंड किंवा कारवाई किंवा दोन्ही होऊ शकतात। तसेच प्राधिकरण इमारत पाडण्यासाठीची शोकॉस नोटीस काढून तसा दंड जो आहे तो मालकाला करू शकत असते। त्याचप्रमाणे कायद्याचे उल्लंघन करून जर बांधकाम होत असेल तर तसे बांधकाम प्राधिकरण थांबवू शकते। त्याचप्रमाणे प्राधिकरण ते बांधकाम सील करण्याचा आदेश देऊ शकते। म्हणूनच कोणतेही बांधकाम जर तुम्ही करणार असाल तर त्या संदर्भात कायदेशीर परवानगी घ्या, अन्यथा ते बांधकाम पाडले जाऊ शकते, थांबवले जाऊ शकते।